हाय मी आहे कट्टी आपला मेडिकल ॲडमिशन मेंटॉर सव्वीस तारखेपासून ऑल इंडियाची आयुषची प्रोसिजर चालू झालेली आहे ज्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया लेवलला म्हणजे कोणत्याही स्टेटला आयुर्वेदिक और होमिओपॅथिकला ॲप्लाय करायचं आहे तर ही आयुषची प्रोसिजर फार इम्पॉर्टंट आहे सो या आयुषच्या प्रोसिजर अंडर गव्हर्मेंट कॉलेजेस आणि डीम्ड कॉलेजेस हे असणार आहेत त्यामुळे ज्यांना भरपूर चांगले मार्क्स आहेत आणि पर्टिक्युलरली महाराष्ट्राच्या बाहेर जी कुठली स्टेट्स आहेत आणि महाराष्ट्रातली जी कुठल्या चांगली कॉलेजेस आहेत इथं जर का अप्लाय करायचं असेल तर ही प्रोसिजर भरपूर उपयोगाची ठरेल आणि ज्यांना मार्क्स थोडे कमी आहेत पण बी ए एम एसला ॲडमिशन अपेक्षित आहे त्यांना डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये चान्स मिळू शकतो त्यामुळे त्या विद्यार्थ्यांसाठी पण हे ॲप्लिकेशन फार इम्पॉर्टंट आहे सो so, आज तुम्हाला ह्या व्हिडिओतून मी माहिती देणार आहे की आयुष या प्रोसिजरचं ऑल इंडिया लेवलचं रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे आणि त्याचं ऑप्शन फॉर्म फिलिंग कसं करायचं आहे तर चाह जाणून घेऊया या पुढच्या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा आपल्याला गुगलवर जायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला तिथं ए ए ट्रिपल सी ह्या वेबसाईटवर आपल्याला क्लिक करायचं आहे ए ए ट्रिपल सी डॉट जी ओ व्ही डॉट इन ही आयुषची ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यात जी आणि पी जी असे दोन आपल्याला ऑप्शन दिसतील त्यातला आपल्याला जी या ऑप्शनला क्लिक करायचं आहे सो अशी आपली ऑल इंडियाची आयुषी प्रोसिजरचा आपल्यासमोर विंडो दिसेल त्यातला लेफ्ट साईडला न्यू रजिस्ट्रेशन असा कॉलम आपल्याला दिसेल सो त्या न्यू रजिस्ट्रेशनला आपल्याला क्लिक करायचं आहे खालचा जो कॉलम आहे तो ऑलरेडी रजिस्टर्ड कॅन्डिडेटसाठी आहे बाकी आपल्याला जनरल डिटेल्स तर फिलअप करायचं आहे जसं आपल्याला नीटच्या परीक्षेला आपण नाव दिलं होतं मदर्स नेम दिलं होतं त्याच पद्धतीनं आपल्याला इथं मेन्शन करायचं आहे अदरवाईज हा फॉर्म पुढं जाऊ शकत नाही so, सो आपण इथं रोल नंबर नीटचा ॲप्लिकेशन नंबर कॅन्डिडेट्स नेम ॲज पर नीट मार्कशीट आईचं नाव मदर्स नेम डेट ऑफ बर्थ जी काय असेल ती आणि मोबाईल नंबर ईमेल आय डी हे फिलअप करणार मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी हा जो आहे तो जो नीटच्या वेळी दिला होता तोच देणं असं बंधनकारक नाही सो so, जो तुम्हाला तुमच्याजवळ आता अवेलेबल असेल आणि ॲडमिशन प्रोसिजर कम्प्लीट होईपर्यंत तुमच्याजवळ असणार आहे तो नंबर तुम्ही मेन्शन करा आणि त्याच्यानुसार तो फॉर्म फॉरवर्ड करा त्याच्यानंतर खाली सिक्युरिटी पिन आहे तो सिक्युरिटी पिन टाकायचा आहे आणि आपल्याला सबमिट याच्यावर क्लिक करायचं आहे सो आपले जर का सगळे डिटेल्स मॅचिंग असतील तर हा फॉर्म आपला पुढं फॉरवर्ड केला जातो सो so, फॉर्म ॲक्सेप्ट झाल्यानंतर काही रूल्स आहेत ते रूल्स एकदा रीड करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर त्या रूल्सला आय ॲग्री म्हणून क्लिक हिअर टू प्रोसीडला आपल्याला क्लिक करावं लागेल त्याच्यानंतर फॉर्मची सेकंड स्टेप चालू होईल ज्याच्यात आपल्याला पहिल्यांदाच आपल्या रोल नंबरनुसार नावानुसार आपला रँक किती आहे आपली कॅटेगरी कोणती आहे हे सगळे डिटेल्स दिसतील आणि त्याच्यानंतर आपल्याला खाली आपला ॲड्रेस पिनकोड अल्टरनेट नंबर सिक्युरिटी क्वेश्चन पासवर्ड या सगळ्या गोष्टी भरायच्यात आणि आपल्या मोबाईलवर आलेला किंवा मेलवर आलेला ओ टी पी वन टाइम पासवर्ड टाकून सिक्युरिटी पिन टाकून आपल्याला हा फॉर्म प्रोसिड करायचा त्याच्यानंतर आपल्याला मेसेज येईल द कॅन्डिडेट इज रजिस्टर्ड सक्सेसफुली स्टुडंटला त्याच्या मोबाईलवर आणि मेल ला पण एक मेसेज येईल की आपलं रजिस्ट्रेशन आयुष प्रोसिजरचं कम्प्लीट झालेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याला खाली विंडो दिसेल क्लिक हियर टू लॉग इन त्या क्लिक हिअर टू लॉग इनला क्लिक करायचा आहे आणि आपला जो रोल नंबर आहे तो रोल नंबर आणि आपला जो आपण क्रिएट केलेला पासवर्ड आहे तो पासवर्ड या दोन्हीच्या मदतीनं आपल्याला लॉग इन करावं लागणार आहे लॉग इन केल्यानंतर आपल्याला काउन्सिलिंग ॲप्लिकेशन असा आपल्याला ऑप्शन दिसेल त्याच्यात चार ऑप्शन आपल्याला दिसतील त्यातला पहिल्यांदा हॅव यू पास्ड टेन्थ फ्रॉम उर्दू अरेबिक पर्शियन अशा कुठल्या सब्जेक्ट्समधून झालं का असा प्रश्न विचारला जाईल आपल्याला जर का येस म्हटलं तर आपण युनानी या कोर्सला इलिजिबल राहतो आपण नो म्हटलं तर युनानी या कोर्सला आपण इलिजिबल राहत नाही त्याच्यानंतर रिलिजन विचारली जे रिलीजन आहे जे काही रिलिजन आहे आपलं ते मेन्शन करा त्याच्यानंतर मदर टंग विचारली आहे जी कुठली आपली मातृभाषा आहे ती मेन्शन करा पर्सन विथ डिसॅबिलिटी आपण असू आणि आपण नीटमध्ये फाईल केलं असेल तसं तर तिथं ऑटोमॅटिकली येस येईल अदरवाइज नो हे ऑटोमॅटिकली तिथे येईल त्याच्यानंतर नॅशनॅलिटी इंडियन जी काय आपण नीटच्या फॉर्मवर मेन्शन केली आहे ती येईल आणि त्याच्यानंतर मू टू नेक्स्ट ह्याला आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर दुसरं असेल डीम्ड युनिव्हर्सिटीला आपल्याला अप्लाय करायचं असेल तर ते पोर्टल डू यू वॉन्ट टू अप्लाय फॉर डीम्ड कोटा काउन्सिलिंग जर का तिथं आपण येस म्हटलं तर लगेच खाली रजिस्ट्रेशनची अमाऊंट किती आहे दाखवतं फिफ्टी थाउजंड ॲज अ सिक्युरिटी डिपॉझिट आणि रजिस्ट्रेशन फी फायव्ह थाउजंड यातले फिफ्टी थाउजंड हे रिफंडेबल असतात पण फायव्ह थाउजंड हे आपल्याला रजिस्ट्रेशन चार्जेस म्हणून पे करावे लागतात आपण येस म्हटलं तर ती अमाऊंट कॅरी ऑन होईल आणि आपल्याला मूव टू नेक्स्ट याला क्लिक करावं लागेल आपल्याला जर का डीमला अप्लाय करायचं नसेल फक्त आणि फक्त गव्हर्नमेंट कॉलेजेसलाच अप्लाय करायचं असेल तर आपण नो म्हणून क्लिक करायचं आहे ह्या वर्षी कोणतीही प्रायव्हेट कॉलेजेस ह्या प्रोसिजरला येणार नाही आहेत तो फक्त आणि फक्त डीम्ड आणि ऑल इंडियाची गव्हर्मेंट कॉलेजेसच ह्याच्यात फक्त येणार आहेत त्याच्यानंतर तिसरं आहे ऑल इंडिया कोटातून कोणी अप्लाय करणार आहे का तर डू यू वॉन्ट टू अप्लाय फॉर ऑल इंडिया कोटा गव्हर्मेंट एडेड काउन्सिलिंग सीट्स तर आपल्याला येस म्हणायचं आहे गव्हर्मेंटच्या सगळ्या कॉलेजला आपण अप्लाय नक्की सगळेजण करणार आहोत हे फॉर्म जे त्यांना त्याच्यासाठीही तिथं थी फी दिसेल आणि त्याच्यानुसार आपण मू टू नेक्स्ट याला क्लिक करायचं एकदा डीमला क्लिक केलं तर त्याच फीमध्ये सगळं होतं वेगळी वेगळी फी, फी दरवेळी प्रत्येक वेगवेगळ्या ह्याला पे नाही करावे लागत त्याच्यानंतर पुढचा प्रश्न विचारला आहे डू यू वॉन्ट टू अप्लाय फॉर सेंट्रल युनिव्हर्सिटीज नॅशनल इन्स्टिट्यूट काउन्सिलिंग ज्या कुठल्या सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत तिथे जर का आपल्याला आयुष प्रोसिजर थ्रू अप्लाय करायचा असेल तर आपल्याला येस म्हणायचं आहे जर का अप्लाय करायचं नसेल तर आपण नोला क्लिक करून पुढे जाणार त्याच्यानंतर डीयू दिल्ली युनिव्हर्सिटीचा हा क्वेश्चन आहे आपल्यासाठी हा क्वेश्चन नसणार आहे दिल्ली युनिव्हर्सिटी जे स्टुडंट्स साथ, आहेत त्यांच्यासाठी हे फक्त पोर्टल युजफुल आहे त्यामुळं आपल्याला ह्याच्यात नो म्हणून पुढं जावं लागेल सो so, आपल्याला आपण फिलअप केलेला सगळा डाटा दिसेल आपण डीम्डला येस म्हटलंय ऑल इंडियाला म्हटलं म्हटलंय सेंट्रलला म्हटलं म्हटलंय हे कुठं कुठं आपण म्हटलं म्हटलंय आणि आपण बाकीचे आपले जे काही डिटेल्स भरलेत ते सगळे दिसतील आणि आपल्याला पे करावे लागणारी फीज किती आहेत ते दिसेल ते सगळं करेक्ट आहे का चेक करायचं नसेल तर आपण बॅकचं ऑप्शन क्लिक करून त्यात चेंजेस करू शकतो आणि जर का करेक्ट असेल तर कॅपच्या टाकून आपल्याला प्रोसीडवर क्लिक करायचं आहे तर कॅन्डिडेट डिटेल्स हॅव बिन सेव्ड सक्सेसफुली असा मेसेज येईल त्याच्यानंतर आपल्याला एक ऑप्शन दिसेल व्ह्यू चॉईसेस त्या व्ह्यू चॉईसेसला क्लिक करायचं आहे तिथं आपल्याला प्रोसीड फॉर पेमेंटचाही ऑप्शन दिसेल आणि आपल्याला ज्या काही चॉईसेस अवेलेबल आहेत त्या आपण चेक करू शकतो सो so फॉर एक्झाम्पल मला महाराष्ट्रात नक्की कोणकोणती कॉलेजेस आहेत हे जर का चेक करायचं असेल तर मी तिथं महाराष्ट्र असं टाकून सर्च करून चेक करू शकतो याच्यानंतरचा जो इम्पॉर्टंट पार्ट आहे तो म्हणजे प्रोसिजर फॉर पेमेंट सो आपल्याला तिथं प्रोसिजर फॉर पेमेंट असं दिसेल त्या प्रोसिजर फॉर पेमेंटला आपण क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला आपलं नाव ॲप्लिकेशन नंबर फीज किती पे करायच्या आहेत हे दिसतील त्याच्यानंतर गो फॉर पेमेंट याला क्लिक करायचं आहे आपल्याला इंटरनेट बँकिंग डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड याचे सगळे ऑप्शन्स अवेलेबल राहतील आपली जी कुठली बँक आहे त्याच्या थ्रू आपल्याला डेबिट क्रेडिट और इंटरनेट बँकिंग याचा वापर करून कंप्लीट पेमेंट करायचं आहे पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर आपल्याला विंडो दिसेल समोर की तुमचं पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे आणि ॲटोमॅटिकली आपण रिडायरेक्ट केलं जातो आपल्या मेन पोर्टलला की जिथं आपल्याला ऑप्शन एंट्री करता येते सो आपल्यासमोर विंडो दिसेल आपले जे करंट चॉईसेस आहेत ऑफकोर्स आत्ता जस्ट पेमेंट केलं आहे त्यामुळे आपण चॉईसेस झिरो फिल केलेले आहेत आणि आपला स्टेटस अनलॉक आहे कारण आपले अजून चॉईसेस आपण चेंजेस काही करू शकतो ही विंडो आलेली असती त्याला क्रॉसवर क्लिक करायचं आहे आणि ती विंडो क्लोज करायची आहे आता आपल्याला ऑप्शन भरण्यासाठी तिसऱ्या नंबरचं ऑप्शन चॉईसेस ह्याच्यात जावं लागेल चॉईसेस अवेलेबलमध्ये आपण बघू शकतो की किती चॉईसेस अवेलेबल आहेत आपल्याला फॉर्म भरायला चॉईस फिलिंगमध्ये जाऊन आपल्याला जे काही चॉईस भरायचं आहेत ते भरू शकतो आणि खालचे जे ऑप्शन आहेत काही इंटरचेंज मूव किंवा डिलीट करण्यासाठी युजफुल ठरणार आहेत सो so, आपल्याला बेसिकली दोन फार महत्त्वाचे ऑप्शन आहेत की आपल्याला अवेलेबल चॉईसेस चेक करणे आणि सेकंड ऑप्शन चॉईस फिलिंग सो so, मी आता चॉईस फिलिंगला क्लिक करतो आहे चॉईस फिलिंगची अशी विंडो ओपन झाल्यानंतर लेफ्ट साईडला सगळी अवेलेबल कॉलेजेसची लिस्ट दिसते त्याच्यात आपल्याला एखादं कॉलेज जे काय सिलेक्ट करायचं त्याचं आपण डायरेक्टली नाव सर्च करू शकतो त्या स्टेटचं नाव सर्च करू शकतो त्या सिटीचं नाव सर्च करू शकतो मग त्याच्यानुसार तिथं अवेलेबल असलेली कॉलेजेसची लिस्ट दिसते आणि त्या कॉलेजच्या समोर लेफ्ट साईडला प्लस आयकॉन जो दिला आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि आपल्याला हवं असलेलं कॉलेज आपण सिलेक्ट करायचं आहे आणि ते ऑटोमॅटिकली आपल्या राईट साईडला येईल म्हणजे ते कॉलेज सिलेक्ट झालेलं असेल अशी आपल्याला जेवढी पाहिजेत तेवढी ज्या प्रेफरन्सनं पाहिजेत ती कॉलेज आपण सिलेक्ट करू शकतो कॉलेजेस सिलेक्ट झाल्यानंतर आपल्याला हा साधारणतः हे जे कॉलेज सिलेक्शनचा टाईम एक दिलेला आहे ऑलमोस्ट आपल्याला हे सगळं जे काम आहे ते फिफ्टीन मिनिट्समध्ये करायचं आहे फिफ्टीन मिनिट्सचा आपला हा एक सेशन चालू झाला की आपल्याला जेवढे काही कॉलेजेस ॲड करून घ्यायचे ते ॲड करून घ्यायचे अदरवाईज तो सेशन आउट झाला तर आपण ॲड केलेले कॉलेजेस तिथे सक्सेसफुली सेव्ह होणार नाही सो आपल्याला जी काही कॉलेज आपण सिलेक्ट करतो आहे ती सिलेक्ट केल्यानंतर राईट साईडला वरती सेव्ह अँड गो टू होम असा जो ऑप्शन आहे त्याचा आपल्याला यूज करून घ्यायचा आहे तिथं आपण सेव्ह अँड गो टू होमला क्लिक केलं आता फॉर एक्झाम्पल मी आता आता चार कॉलेजेस घेतले आहेत त्या सेव्ह अँड गो टू होमला मी क्लिक केलं आहे आणि त्याच्यानंतर लीव्ह असं मला क्लिक करायला लागेल चेंजेस जे काय आहेत ते माझे त्याच्यामुळं सेव्ह होतील आणि मला ते च माझे जे चॉईसेस आहेत ते सेव्ह झालेले पण दिसतील मी आत्ता चार पाच जे काय आहेत ते सेव्ह झालेले मला लगेच तिथं समोर दिसेल आणि त्याच्यानुसार माझे अनलॉक स्टेटस पण आहे सो बेसिकली मला जर का अजून ऑप्शन ॲड करायचे असतील तर मी परत चॉईस फिलिंगला जाऊ शकेन आणि मला परत जे काय ऑप्शन्स ॲड करायचे आहेत ते, करूँ यह का माला ले ते मी करू शकेन ह्याच्यानंतर जेवढे काही ऑप्शन्स मला सेव्ह झालेले असतात ते माझे ऑटो लॉक होतात जर का मी लॉक केले नाहीत तर आणि समजा आपल्याला ते प्रिंट हवी असेल आणि लॉक करून घ्यायचं असतील प्रेफरन्सेस तर रजिस्ट्रेशनच्या लास्ट डेटला लॉकिंगची स्पेशल फॅसिलिटी असते त्या पिरियडमध्ये आपल्याला लॉग इन करून लॉक करावे लागतील त्याच्यासाठीचाही व्हिडिओ हाऊ टू लॉक आयुष प्रेफरन्सेस आम्ही पोस्ट करेन त्याच्यानुसार प्रत्येक विद्यार्थी त्याचे त्याचे चॉईसेस लॉक करू शकतो आठवणीनं त्याच्यानंतर आपला पोर्टल लॉग आउट करायचं आहे आणि आपला अशा पद्धतीनं रजिस्ट्रेशन प्लस चॉईस फिलिंग आयुष प्रोसिजरचं इथं एक्सप्लेन मी केलेलं आहे सो so, ज्या कुणाला विद्यार्थ्यांना आपल्या मार्क्सवरून बी ए एम एस बी एच एम एस कुठं मिळेल असे डाऊट्स असतील महाराष्ट्राच्या प्रोसिजरमध्ये एंट्री करायचं आहे और महाराष्ट्राच्या बाहेर पण कुठंतरी एंट्री करून आपल्याला चांगल्यातलं चांगलं कॉलेज मिळवायचं आहे तर आजच अस्मीशी संपर्क करा असेच वेगवेगळे व्हिडिओज तुम्हाला पाहायचे असतील तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या विद्यार्थी मित्रांना तुमच्या कोचिंग क्लासेसला तुमच्या कॉलेजेसना याच्याबद्दलची माहिती द्या आणि त्यांच्याबरोबर पण हे चांगले व्हिडिओज शेअर करा तुम्हाला जर का व्हिडिओज आवडले असतील तर डेफिनेटली लाईक करा आपलं इंस्टाग्रामला अस्मी करिअर नावाचं पेज पण आहे त्याला तुम्ही फॉलो केलं तर तुम्हाला रेग्युलर अपडेट्स जे असतात ते सगळे मिळतील म्हणजे कोणतं नोटिफिकेशन कधी आउट झालं आहे कधी कुठल्या ॲप्लिकेशनची लास्ट डेट आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथून मिळू शकतील सो डेफिनेटली so इन्स्टाग्रामला पण फॉलो करा ह्याच्याबद्दलचं पर्सनलाइज काउन्सिलिंग कोणाला हवं असेल तर अस्मीच्या हेल्पलाईनला कॉन्टॅक्ट करा डेफिनेटली अस्मी टीम तुम्हाला हेल्प करायला नेहमी रेडी असेल थँक्यू